तर तुम्ही कमेंट तर पाहिले असेल ना आता स्किनवर लावलेली की कसे काय कमेंट केली त्यांनी मला. तर कसं आहे ना आम्ही शिव्या द्यायला ना तुम्ही काय म्हणतात लय घाणघाण शिव्या देतात पण बळ शिव्या देत नाहीत आम्ही खरं सांगते. हे असे आहे का घाणघाण एवढी घाणघाण कमेंट टाकते तर आता तुम्ही बघू शकताय किती घाण कमेंट आहे ती. मला त्याला हेच विचारायचं आहे तुम्ही मला सांगितलं तुम्ही पण आत्तेच काम चालू केलं का कमेंटवर व्हिडिओ बनवायला कमेंट उचलायची आणि व्हिडिओ करायचा. तसं नाही भाऊ बहिणो मला एवढं हे सांगून द्यायचं की मला पण बघा एवढ्या घाणघाण कमेंट येतात. हां आपण सोशल मीडियावर आहेत ना होय आपण सोशल मीडियावर आहोत आणि कसं इथं काही एक माणूस नाही खरे का खोटे भाऊ बहिणो इथं एक माणूस नाही इथं 17 जणांची 17 पायदळीस आहे खरे का खोटे. चांगले लोकांना नाही माहीत बरं का चांगल्या लोकाला तर मी थँक्यू धन्यवादच बोलणार मग भाऊ बहीण जे आहेत का चांगले मला सपोर्ट करतात त्यांना मी खरंच कोटी कोटी धन्यवाद करणार. ते खरंच चांगले आहेत आणि मला सपोर्ट करतात आणि सपोर्ट करीत असाल पण जे आहे असे आहेत का काही कोणचे यायच्या माईवर किती जण यायच्या माईला किती जण लागले असतील त्यांनी मला कमेंट टाकली ना ती तुम्ही आता मला म्हणू नका सांगितलं तुम्ही किती निसंग बोलतात मी निसंगच बोलणार आज कारण की आहे ना त्यांनी कमेंटच तशी टाकली एवढी घाण कमेंट टाकली ना. हो त्याला एवढंच सांगणार की त्या टायमाला आहे ना नक्की त्या महिना 200-500 तरी घेतलेच असतील आणि त्या महिला कसं केलं होतं कचाकच केलं होतं का पचापच केलं होतं हां कसं केलं होतं ते तर त्या याच्यावर दिसायला बाबा तू कमेंट टाकलीस का की तू किती त्या महिना किती तुला घाणेडे संस्कार दिलेत आहे की नाही लय घाणेडे संस्कार दिलेत. आता तुम्ही म्हणता सांगितलंय तुम्ही पण खापा कपटा पटप म्हणतात तर भाऊ बहिणं तुम्हाला माहित आहे मा खापा कपटा पटप मी फक्त डायलॉग बोलते मग त्याचा काही तसा हेतू नसतो यायच्यावाले घाण यायच्यावाले दिमागत हे घाण सोचतात आणि याने काय केलं माहीत आहे का मेन म्हणजे सांगायचं काम याने हा व्हिडिओ कोण्या व्हिडिओवर कमेंट केली माहीत आहे का तुम्हाला सांगते मी कोण्या व्हिडिओवर कमेंट केली जे आपण पोळ्याचा व्हिडिओ नव्हता केला का भाऊ बहिणं पोळ्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पोळ्याचं दाखवलं होतं गावाकडचं त्याच्यामध्ये काय होतं वय त्याच्यामध्ये कधी काय म्हणले मी त्याच्यामध्ये घाण होतं का काही सांगा बरं तुम्ही सांगा ना काय होतं घाण मी गावाकडचा आमचा पोळा दाखवला होता हा तर यांनी मला एवढी घाण कमेंट केली मग काय बैल चढले होते का याच्या माईवर पचापच पचापच वय का बहिणीवर चढले होते याच्यावाल्या एवढी घाण कमेंट केली आणि मला सांगा बरं तुम्ही कसे लोक आहेत रे जगामध्ये मला म्हणजे कमालच वाटायला आली की किती नालायक माणूस म्हणा एवढी घाण कमेंट केली सडकेने मला बदगी आहे बरे नालायका त्या मायावर किती चढत असतील काय माहीत बाबा दिवसाचे कसे करीत असतील पचापच पचापच आहे की नाही हा तुझे म्हणलंस ना आता ते तर तेच तुला कमेंटचं उत्तर आहे भाऊ बहिणं तुम्ही म्हणू नका सांगितलं तुला घाण बोलीस पण मी काय करू सांगा बरं मला एवढे घाणघाण बोलतेत नाही हा काही पण कमेंट टाकतेत राव पण कुत्रे हो कमेंट बॉक्स ऑफ ते बघ काय म्हणते कमेंट बॉक्स बंद करणार नाही काय तेवढी हिंमत आहे माझी समजलं ना तुमच्या असं लावीन ना मग हा असंच लावित राहीन तुमच्या माईला बहिणीला खप खपटा पटप आता काही मला याच्यावर असे प्रश्न कमेंट टाकते की त्याला काय त्याच्या माय बहिणीला कशाला बोलायली त्याला बोलणार काय की भरपूर मला माझ्या मागदी एक जणाला शिव्या दिल्या होत्या तर त्या त्याच्या माईला बहिणीला तर शिव्या दिल्या ती बाया म्हणली होती मला की तुझ्या माय बहिणीला कशाला शिवे देती त्याला शिवे दी तर मग आम्ही पण कोणाच्या माई आहेत बहिणी आहेत कोणाच्या लेकी आहेत कोणाची बायको आहेत आम्हाला नाही का वाईट वाटत होय हा मग त्याला पण कळलं पाहिजे ना त्याच्या माय बहिणीला जर घातलं कोणाखाली नेऊन खप्पा खपटा पटप तर मग त्याला कसं वाटत तर मग समजून जा आता कसं आहे माहिती आहे का त्या माय तेच सांगायला लागले त्या माईला कसं केलं असं कसं नाही काय माहिती आहे बाबलीला जाऊन विचारते हां आणि येतो तुला उत्तर आहे बघ माझ्या कमेंटचं मी घाबरत नाही आहे घाबरायला कमी नाही आहे समजलं ना तुझे म्हणलास का ते तो याच माईवर बहिणीवर लागू होत आहे तू बघत असशीन खिडकीतून तुझी माय कशी करीत असन तो हा मग तुझ्या बघा तुझ्या माईकडे त्याचा दिमाग आऊट झालेलाय रात्रीला जेव्हा बाबले येतून त्याच्या माईकडे तेव्हा ते बघ तू कशी करते त्याची मायत त्याच्यामुळे या दुसऱ्याला अशी कमेंट टाकतोय नालायक बेशरम सडक्या तोंडाचा बदगासाला तुला उठू मर यायचा गोळा अरे हा भंगार तोंडाचे तो आता मी बघितलं नाही भंगार तोंड त्याचं तोंड तसं असेल भंगार
लय शिवायला जाऊ दे, लय शिवायत मग घाण घाण शिवाय देईन. बरं चला ओके, बघा कमेंट बघा आणि एक एक नक्कीच कमेंट टाका की अशा लोकाला काय काय म्हणावं, अशा लोकाला काय हे माय बहिणीची काय इज्जत करणार. हे जर दुसऱ्या माय बहिणीला असं बोलते तर याच्या माय बहिणीची काय इज्जत करीत असतील. हे स्वतःच्या माय बहिणीला सोडीत नसतेन, स्वतःच्या माय बहिणीकडे जात असतेन दे दुपारा खरंवर की घाल खरंवर. हां येतेच करतात मग, त्याच्यामुळे यायचे ना दिमाकामध्ये एवढे घाण घाण विचार येतात. आहे की नाही खरं का खोटे भान बहिण, सॉरी बरं का, माफी असावी, वाईट वाटलं तर. एक एक कमेंट नक्कीच टाका भान बहिण, यायच्यावाले दिमाग सडलेत त्यायचे. बघू यायची अवकत नसते, यायच्या ढुंगावर आंड्रेली फाटते तर आंड्रेली यायच्या चट्या फाटते यायच्या ढुंगणावर, तरी पण आहे का यायची अवकत नाही आहे. अंडरपॅन्ट काय जा माईला का खा गोणाखाली घालतात बहिणीला, तेव्हा ते जाऊन अंडरपॅन्ट घेतात. हा आता कसं वाटतंय रे, घरघर वाटतंय का? हा लय झालं काय, जास्त बोलले काय? जास्त नाही बोलले मी, पण यांनी मला लय घाण कमेंट केली भाऊ बहिण तुम्हाला माहिती. तुला ओके टाका एक एक कमेंट टाका आणि सगळ्याला थँक्यू सो मच, लव यू, बाय.